अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। चोपडा तालुक्यातील कलाध्यापक संघ पदाधिकारी व सदस्यांनी एकत्र येऊन अनुदानास पात्र असलेल्या विनाअनुदानित तुकड्यांवर काम करणाऱ्या बिनपगारी शिक्षकांच्या वाढत्या आत्महत्यांसंदर्भात निवेदन सादर केले आहे। दिनांक 15 जुलै 2020 रोजी निंबापूर महालपाडा तालुका डहाणू जिल्हा पालघर येथील कैलासवासी गंगाराम रमेश चौधरी या 31 वर्षीय चित्रकला शिक्षकाने आपले स्वतःचे चित्र रेखाटून त्यावर मृत्यू दिनांक लिहून त्याच दिवशी आत्महत्या केली आहे। कला शिक्षकांवर शासन यापूर्वीही अन्याय करत होते आणि आजही करत आहे असा आरोपही या शिक्षकांनी या निवेदनातून व्यक्त केला आहे। मागील बऱ्याच वर्षांपासून विनाअनुदानित शिक्षकांना 1 रुपया देखील पगार नसल्यामुळे त्यांना खूप मोठ्या संकटांना सामना करावा लागत आहे। त्यांचे उपजीविकेचे मार्ग बंद होत आहेत, त्यामुळे या परिस्थितीतून दिवसेंदिवस शिक्षकांचे आत्महत्येचे प्रमाणही वाढताना दिसत आहे। या संदर्भात चोपडा तालुक्यातील सर्व कला शिक्षकांनी चोपडा तालुक्याचे तहसीलदार व चोपडा पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन देऊन महाराष्ट्रातील सर्व विनाअनुदानित शिक्षकांना अनुदानास पात्र ठरवत लवकरात लवकर अनुदान द्यावे व कैलासवासी गंगाराम चौधरी या मृत शिक्षकाच्या परिवाराला शासनाकडून मदत मिळावी, त्याच्या परिवारातील एका सदस्याला शासन सेवेत दाखल करावे अशा मागण्या केल्या आहेत। सर्वात झालेल्या आमच्या विनाअनुदानित तत्वावर काम करणारे 15 16 16 वर्ष झालेले डहाणूतील गंगाराम चौधरी आणि असेच 2-3 शिक्षकांनी या कोरोनाच्या काळात त्यांना विनाअनुदानित तत्वावर काम करण्यामुळे त्यांना आत्महत्येची वेळ आली। ही वेळ का आली, कशी आली, या अधिकाऱ्यांच्या आणि सरकारच्या नाकर्त्या धोरणामुळे अशा पद्धतीने आमच्यावर अन्याय होतो आहे। यासाठी आम्ही चोपड्यातील संघटना, कला अध्यापक संघटना आणि जळगाव जिल्ह्यातील आमची कला अध्यापक संघटना, मुख्याध्यापक संघटना आणि माध्यमिक शिक्षक संघटना, TDF संघटना, या अशा सर्व संघटनांनी आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही त्यांच्या दुःखात सहभाग घेत, पण आम्हाला सरकारला हे निवेदन द्यायचं आहे की आमच्या ह्या 20-20 वर्षाच्या अख्खा आयुष्य या मुलं, हे तरुण मुलं झट्ट आहेत विनापगारी, ते यांना आत्महत्याला प्रवृत्त होत आहेत। हे कशामुळे होत आहेत? आपल्या चुकीच्या धोरणांमुळे हे होत आहे। तरी सरकारला एक विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या ह्या तरुण बांधवांच्या, यांच्या विधवा पत्नींच्या यांना मानधन मिळावं, यांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशा पद्धतीने मी सरकारला विनंती करू इच्छितो आणि अधिकाऱ्यांना विनंती करू इच्छितो की लवकरात लवकर न्याय मिळावा आणि यांना परमानंद करण्यात यावं। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।